नमस्कार, महाराष्ट्रीयन जायकामध्ये आपले स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अस्सल गावरान मिक्स डाळीचे सांडगे. चला तर मग सुरू करूया. इथे मी 1/2 किलो मटकीची डाळ घेतली आहे, 100 ते 125 ग्राम उडीद डाळ घेतली आहे. इथे मी चालीची उडीद डाळ घेतली आहे, याची चव छान लागते. तुम्हाला हवी असल्यास अशी घेऊ शकता किंवा बिना चालीचीही घेऊ शकता. 50 ग्राम चणा डाळ घेतली आहे. या सर्व डाळी मी साफ करून उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहे. आता आपल्याला याची भरड करून घ्यायची आहे. या डाळी आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे, अगदी बारीक नाही करायचे, भरड करायची त्यांची. तर थोडी थोडी करून वाटून घेऊया. इथे मी लहान मिक्सर घेतलाय भांड. थोडी थोडी करून आपण वाटून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे दळून घ्यायची. साधारण रवाळ भरड काढायची अशी. आपल्याला सर्व डाळी वेगवेगळ्या वाटून घ्यायच्या आहे. आता आपण उडीद डाळ हे दळणार आहोत. आता उडीद डाळ दळून झाली आहे, पण हे आपल्याला असेच मिक्स करायचे नाही. त्याला आपण पाकडून घेऊया, म्हणजे ह्याच्या ज्या साली असतील ते निघून जातील आणि मग मिक्स करायचे, जेणेकरून सांडगे काळपट दिसणार नाहीत. हे बघा, अशी ही उडीद डाळ आपण दळून घेतलेली, पाकडून चांगली घेतली, त्याच्या बऱ्यापैकी साली काढून घेतलेली आहे. हे बघा, अशा बऱ्यापैकी साली ह्या काढून टाकायच्या आपल्याला. आता हे आपण मिक्स करायचे. आता आपण चणा डाळ दळून घेणार आहोत. आता चणा डाळ पण अशीच दळून घेतलेली आहे रवाळ जरा. आता ही मिक्स करून घेऊया आपण. यात छान मिक्स करून घेऊया. आता हे छान मिक्स झालं आहे. आपण आता मसाला तयार करूया. मसाल्यासाठी आपल्याला 8 ते 10 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 2 1/2 चमचे जिरे घ्यायचे आहेत आणि 1 अख्खा गड्डा लसूण घ्यायचा आहे. आपल्याला हे अगदी कमी पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. मसाला वाटून झाला आहे. आता हा आपण यात घालून घेऊया. हळद 1/2 चमचा, हिंग चिमूटभर, मीठ चवीनुसार, आणि ही 1 छोटी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, धुवून घेतली आहे चांगली, ती घालून घ्यायची. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. आता ह्यामध्ये मी मसाल्याचं पाणी केलेलं आहे ते घालून घ्यायचं. आपल्याला पीठ जास्त घट्ट मळायचं नाही, सैसरच मळून घ्यायचं आहे, कारण नंतर मग ते फुगलं जातं. हे मळून 1 तास 1.5 तास ठेवायचं आहे तसंच. हे बघा, असंच साधारण सैलसरच मळायचं, कारण ते भिजल्यावर पुन्हा घट्ट होतं, त्यामुळे सैलसरच ठेवायचं. आता हे आपल्याला 1 ते 1.5 तास भिजत ठेवायचे आहे तसेच. आता मी हे पीठ ह्याच्यामध्ये काढून ठेवते बाऊलमध्ये. आता
आता आपण 1-1.5 तासानंतर सांडगे करायला ठेवूया. चला, 1.5 तास झाला आहे, पीठ पण छान फुगलंय. आता आपण सांडगे तोडायला घेऊया. त्यासाठी पहिला आपण पाण्याचा असा हात घ्यायचा आणि गोळा घ्यायचा असा. आणि आता सांडगे तोडायला घेऊया. हे ताट घेतलंय मी. तुम्ही कपड्यावर, प्लास्टिक पेपरवर किंवा सुती कपड्यावरही घालू शकता. ताटाला थोडंसं तेलाने ग्रीस केलं, हलकं तेल लावायचं, जास्त तेल नाही लावायचं, नाही तर तेलाचा वास येतो नंतर. बारीक बारीक सांडगे तोडायचे. जेणेकरून ते सुकले जातात चांगले. तुम्ही हे ओल्या डाळीचेही करू शकता, डाळी भिजवून नंतर वाटून. पण त्याने काय होते की ते सुकायला जास्त वेळ लागतो आणि हे असे केल्याने लगेच सुकले जातात ते. आता हे सांडगे आपले घालून झाले आहेत. आता हे आपल्याला 3-4 दिवस चांगले कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे. आता सांडगे 3-4 दिवस उन्हामध्ये वाळवून झाले आहेत. तसे पाहिले तर 1-2 दिवसातही वाळले जातात, पण आपल्याला इथे 3-4 दिवस ऊन दाखवायचे आहे कारण ते वर्षभर टिकले जातील. आता हे हवाबंद डब्यामध्ये ठेवले की हवे तसे वापरता येईल.